ईडीकडून अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. आयपीएल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्याला अहमदाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. क्रिकेट बुकी म्हणून ओळख असलेल्या अनिल जयसिंघानी याच्यावर 10,000 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2015 मधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या ईडीकडून अहमदाबाद कोर्टात जयसिंघानी याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर न्यायालयात जयसिंघानी यांच्या कोठडीत मागणी केली आहे. बारामती तालुक्यातील मालाड गावाजवळ आज पहाटे ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलंय. तुळजापूरहून पुण्याकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला हा अपघात झाला. ही घटना पहाटे 5:30 घडली. जखमी प्रवाशांमध्ये पुण्यातील भवानीपेठ परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. दुबईहून मुंबईमध्ये 3 दहशतवादी आल्याची माहिती मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन कॉलद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. दुबईवरून शुक्रवारी पहाटे 3 अतिरेकी आल्याची माहिती देण्यात आली असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा फोन कॉल करणाऱ्या व्यक्तीकडून करण्यात आलाय. यातील एका दहशतवाद्याचं नाव मुजीब सय्यद असून त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर देखील कॉल करणाऱ्या व्यक्तीनं दिला आहे. दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा येथे 2 गटात झालेल्या राड्यावरून खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. रामनवमीच्या आदल्या दिवशी रात्री शहरातील किराडपुरा भागात झालेल्या या राड्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला होता. यावरूनच जलील यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित ठिकाणच्या हिंसाचारावरून त्यांच्या गैरहजेरीबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचं जलील यांनी म्हटलंय. तर या संपूर्ण घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं द्यावे अशी मागणी करणारं पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दिलं आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून जोरदार टीका केली आहे. शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी आपल्या पक्षातील आमदार खासदार आणि नेत्यांसह अयोध्या दौरा करणार आहेत. त्यांचा हा दौरा फक्त दिखावा असून रामाचे विचार यांना कधीच झेपणार नसल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. भाजपच्या मदतीनं जो धनुष्यबाण त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या देवाऱ्यातून चोरलाय तो धनुष्यबाण त्यांच्या हाती कधीच शोभणार नाही असंही ते म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार आज सकाळी पुण्यात होते. मात्र अचानक त्यांनी पुण्यातील कार्यक्रम रद्द केले आणि तेव्हापासून ते नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा बंड होणार का अशा चर्चांनाच उधाण आलं. या चर्चानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून तब्येत बरी नसल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानं विश्रांती घेत असल्याची माहिती दिली आहे. माझ्याविषयी चुकीच्या बातम्या चालवल्यामुळे व्यथित झालो. माध्यमांनी विनाकारण बदनामी करणं थांबवावं. खात्री करून मगच माध्यमांनी बातम्या द्याव्यात अशा शब्दात पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये हनुमान जयंतीच्या महाप्रसादातून 50 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव वारे गावात हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यातून 50 जणांना विषबाधा झाली आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जणांवर प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आलाय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. आषाढी पालखी प्रस्थानची घोषणा करण्यात आली आहे. यंदा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. 28 जूनला ही पालखी पंढरपुरात दाखल होईल तर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात 29 जूनला तुकोबांची पालखी सहभाग घेईल. या दिवशी तुकोबा आणि विठुराय यांची भेट घडेल. आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा होताच वारकरी संप्रदायात आनंदाचं वातावरण पसरलं असून सर्व वारकरी पायी वारीच्या तयारीला लागले आहेत.